या मतदारसंघामध्ये भोकर असो, अर्धापूर असो, मुखेड असो, या तिन्ही तालुक्यामध्ये असंख्य या ठिकाणी बऱ्याचशा निवेदनांमार्फत आधीच्या वक्त्यांना या ठिकाणी बरंचसं काही नाही, पण आज सांगू शकतो या ठिकाणी मुख्यमंत्री असल्यामुळे आज या ठिकाणी एवढं काही करून ठेवलेलं आहे की या ठिकाणी काम तर नाही पण बोगस कामाचा या ठिकाणी वर्षाव झाला. आज या ठिकाणी रस्ते, लाईट, पाणी ही कुठलीही गोष्ट या ठिकाणी झालेली नाही आणि पांदन रस्ते या भागातले एकही झालेले झाले असतील तर ते सगळे बोगस झाले. म्हणून फडणीसाहेबाला एवढी विनंती करतो की आम्हाला या ठिकाणी विकास करण्यासाठी आपल्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये या कामासाठी निधी द्यावे आणि ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला काम करायचं आहे आम्ही या ठिकाणी करू. पण फडणीसाहेब या ठिकाणी आज माजी मुख्यमंत्री या ठिकाणी बोलत आहेत की या ठिकाणचं पाणी पळू, पाणी पळून नेण्याचं बिलकुलच या ठिकाणी कोणाचाही शंका नाही, पण लोकांना या ठिकाणी ऊस लावता आल्यामुळं आजच्या पाण्याचा विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत होतो आणि सर्व गोष्टी खोट्या या ठिकाणी सांगून अफवा उडवित आहेत. पण या ठिकाणी कारखाने आहेत पण कारखान्यामध्ये जवळजवळ 2-3 महिने लेट या ठिकाणी ऊस जातो आणि ऊस देखील गेला नाही मर्जीप्रमाणे त्यांचं 9 हप्ता आलं तरी या ठिकाणी ऊस सुद्धा गाळल्या जात नाही. आणि म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या या मतदारसंघामध्ये ऊसाचा सर्वात जास्त प्रश्न असल्यामुळं आणि हा पट्टा ऊसाचा असल्यामुळं या ठिकाणी मुख्यमंत्र्यानं जातीनं लक्ष आमच्याकडे द्यावं आणि या ठिकाणी लोकांची समस्या मिटवावी हीच विनंती करतो आणि थांबतो.